साताऱ्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायदेशीर एकरकमी ऊस दर देण्यात यावे, महावितरणकडून खोटी बिले वाटून शेतीपंपाची लाईट बिलं अन्यायकारक पद्धतीनं वसूल करून शेतकऱ्यांची तोडलेली कनेक्शन जोडण्याच्या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सातारा येथे बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रस्त्यावर ठाण मांडून रास्ता रोको आंदोलन केलंय. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनस्थळी पोलीस आणि आंदोलकांदरम्यान किरकोळ बाचाबाची झाली. साखर कारखान्यांनी FRP दर जाहीर करावा, अन्यथा न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरची लढाई करून कारखानदारांना धडा शिकवण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं यावेळी देण्यात आला. सातारा जिल्ह्यामध्ये कारखानदारांची जी मस्ती गुरमी आहे, गेला 1.5 महिना झालं हंगाम चालू होऊन आजही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे दिलेले नाहीत. 14 दिवसाच्या आत उसाचे पेमेंट देणं कायद्यानं बंधनकारक असताना, सहकार मंत्र्यांचा जिल्हा सातारा जिल्हा असताना, त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिली असताना ते अद्यापही ऊस दर द्यायला तयार नाही, त्यांच्यामुळं बाकीचे कारखानदार द्यायला तयार नाही. आज फलटणमध्ये एक रकमी FRP जाहीर झाली, खटाववाली द्यायला तयार आहेत. कारणमधल्या काही कारखान्यांनी, एका कारखान्यांनी जाहीर केलेली आहे, पण इतर कारखाने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या दृष्टीनं आज आडमुठे धोरण केलेलं आहे. आणि जोपर्यंत एक रकमी FRP मिळाली नाही, कायद्याप्रमाणे आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे, आणि तो जोपर्यंत दिला जाणार नाही तोपर्यंत त्या पद्धतीनं आंदोलनाची दिशा पुढे केली जाईल आणि त्या दिशा बदलून मांडलं जाईल. त्यांची गुर्मी कारखानदारांची उतरवल्याशिवाय, आणि आज कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे शेतकरी अगोदर अडचणीत आलाय. दुसऱ्या बाजूला हेच मंत्री ज्या वेळेला तुमची लाईटची बिलं मागता, कर्जाची हप्ते मागता, बाकीची देणी द्यायला लावता, आज आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय शेतकऱ्यांचा, शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय, बाकीच्या रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचा प्रश्न निर्माण झालाय, तो बाहेर राहतो. दुसरी गोष्ट, महावितरणवाली जे आहेत खोटी बिलं देऊन शेतकऱ्यांना अडवून धरून ट्रान्सफॉर्मर बंद करणे, कनेक्शन कट करणे, कुठलीही कायदा सुव्यवस्था न पाळणे, असं करून शेतकऱ्यांना जो त्रास दिला जातोय त्याचाही आम्ही निषेध करतो. आणि आम्ही जे तोडलेली कनेक्शन आहेत त्यांना डेडलाईन देतो, 4 दिवसामध्ये त्यांनी हे जोडून द्यावी, अन्यथा त्याच्या परिणामास सामोरे जायला तयार राहावं आज. आणि आमचं शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान आहे, तुम्ही घरी बसून तुम्हाला दर मिळणार नाही, तुम्ही ही रस्त्यावरची लढाई आहे, कायद्यानं हे ऐकत नाहीत, कायद्यानं 4-4 वर्ष 5-5 वर्ष लागतात न्याय मिळायला, तर आता तुम्हाला ही रस्त्यावरची लढाई रस्त्यावर करावी लागेल. कोल्हापूरनं केली, कोल्हापूरला एक रकमी FRP मिळाली, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रस्त्यावर उतरा. ऊस चालतोय, ऊस जातोय, काही ह्याचा नैसर्गाचा अडसर आल्यामुळे आम्ही आंदोलन त्या पद्धतीचं करत नाही, त्याचा गैरफायदा कारखानदारांनी घेऊ नये आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क न्याय द्यावा, अन्यथा ह्याचे परिणाम आगामी काळामध्ये गंभीर झाल्याशिवाय राहणार नाहीत. न्यायालयीन लढाईबरोबर रस्त्यावरची लढाई सुद्धा स्वाभिमानी पाठीमागे हटणार नाही. आदरणीय खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली याहीपेक्षा मोठं आंदोलन सातारामध्ये केलं जाईल, त्याची कारखानदारांनी दखल घेऊन तातडीनं 2 दिवसात हप्ता जमा करावा एवढी विनंती आहे. एक